भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी धक्का दिला आहे. गोपीनाथराव मुंडे आणि पंडित अण्णा मुंडे यांचे जुने आणि निकटचे सहकारी तथा माजी मंत्री पंकजा मुंडे अध्यक्ष असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह 5 संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पंकजा मुंडे व भाजपाला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे आणि पंडित अण्णा मुंडे यांचे सहकारी आज आपल्या सोबत असल्याचा आनंद व्यक्त करत आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणणार असं विधान केलं आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद दरम्यान आयोजित कार्यक्रमात धनंजय मुंडे बोलत होते. याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि हो, अजूनही आपण आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. आस्था रोटी बँकेचे सदस्य श्री शिवानंद अण्णा सावळगी यांची नवरात्र महोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आस्था रोटी बँक आनंदांना ताळीकोटी. सागर याळवार व समस्त मित्रपरवार सोलापूर.